गोकुळातील लोक पाऊस यावा यासाठी देव इंद्र याची पूजा करत असे. परंतु कृष्णाने सर्वांना सांगितले, आपण गोवर्धन पर्वताची पूजा करावी. तेथील वनस्पती आणि गवत खाऊन आपल्या गायी दूध देतात आणि त्यावर आपले जीवन आहे. याच गोष्टीचा इंद्रदेवास राग आला. त्याने मुसळधार पावसाला सुरुवात केली. साऱ्या गोकुळात पूर आला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली लीला दाखवली आणि करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाला वाचवलं. मुरलीधराने अनेक राक्षसांचा दैत्यांचा वध केला. तारुण्यात पदार्पण केलेले मुरलीधर आपल्या बासरीच्या सुरांनी साऱ्यांना मोहित करायचे आणि त्याच सुरांवर आणि श्रीकृष्णावर भाळली राधा. राधेने श्रीकृष्णावर निस्सीम प्रेम केले. पण कंसाला भेटण्यासाठी गेलेले भगवान कृष्ण राधेला मात्र गोकुळातच सूक्ष्म शरीरात दिसत होते. तो भास तिचं प्रेम होत आणि त्याच प्रेमात राधा पुरती रंगून गेली होती. जाने दे मोरे हट छेड़ो ना.